आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा. शिरोळ तालुक्यातील गोर गरीब बहुजन समाजाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून बहुजन विकास पर्व फाउंडेशनच्या वतीने सवलतीच्या दरामध्ये देशभक्त रत्नापना कुंभार स्वच्छ पेयजल योजनेचे जलशुद्धीकरण उपकरण आम्ही गरजूंना देणार आहोत. तालुक्यात दूषित पाण्याच्या पार्श्वभूमीवरती आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कॅन्सर व अन्य आजार या रुग्णांची संख्या वाढते आहे. एक सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून आम्ही फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम हाती घेतला आहे, असं प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील खोत यांनी केलं आहे. नृसिंहवाडी येथे शिरोळ तालुक्यातील 10वी 12वी व पदवीधर यशस्वी विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलाम गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयसिंगपूरचे DYSP किशोर काळे हे होते. यावेळी शिरोळ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, वंचित आघाडीचे अमोल पांढरे, उत्तम वागवेकर आणि महिला आघाडीच्या ललिता पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.